योग्य नियमांचा पालन करून आपण योग्य आयुधातून ही चर्चा मागा. मी तुम्हाला ही चर्चा बद्दल आपण निर्णय त्यावेळेला घेऊ. आपण सर्व ज्येष्ठ सदस्य आहात, हे योग्य नाही. तुम्ही तुमचा मुद्दा मांडलाय, तुम्हाला हाऊस डिस्टर्ब करायचा अधिकार नाही. तुम्ही कारणाशिवाय हाऊस डिस्टर्ब करू शकत नाही. तुम्हाला रुलिंग ऐकायचं आहे का? तुम्ही शांत बसा. तुम्ही अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आज सभागृहासमोर मांडलेला आहे, तो कोणीही नाकारत नाही. एखाद्या विषयावर चर्चा घडून आणायची असेल, योग्य आयुधांचा तुम्ही वापर करा, त्यावरती आपण योग्य निर्णय देऊ. पण सभागृहात येऊन तुम्हाला पाहिजे तशी चर्चा घडवून घेणं हे अपेक्षित नाहीये. ठीक आहे, तुम्ही मांडा मग बघू, तुम्ही मांडा मग बघू, चला पुढे जाऊया. तुम्ही मांडलाय का? तुम्ही मांडलाय का? इथे बोलून असं चालणार नाही. तुम्ही मांडलाय का? तुम्ही मांडा मग आपण बघू. चला प्रश्न उत्तर, प्रश्नोत्तर. प्रश्न क्रमांक एक. एक मिनिट, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. सन्मान्य सदस्य हे बघा, ऐकून ना, काय ऐकून घ्या. मी नाकारलाय का? आपल्या आपल्याकडे काय नियम आहेत की नाही? तुम्ही तुम्ही मांडा तर माझ्याकडे सादर तर करा, त्यानंतर आपण योग्य वेळ देऊ त्यासाठी. तुम्ही प्रस्ताव पण मांडणार नाही आणि मग तुम्ही त्याच्यावर चर्चा मागणार, असं नाही चालत. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. ठीक आहे, बसून घ्या, ठीक आहे, बसून घ्या, बसून घ्या, आपण पुढे जाऊया. चला प्रश्न क्रमांक एक. प्रश्न क्रमांक एक कोण आहे? चला सन्मान्य सदस्य विश्वजीत कदम, तुम्ही बोलणार आहात की पुढे जाऊ? तुम्ही बोलणार आहात की पुढे जाऊ? अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 66016 काय करायचं, काय करायचं? तुम्ही तुम्ही बोलणार. चला बोलणार आहात की पुढे जाऊ? प्रश्न क्रमांक एक. ठीक आहे, प्रश्न क्रमांक दोन. प्रश्न क्रमांक 59013. अध्यक्ष महोदय, सदर विषय जो आहे अध्यक्ष महोदय, हा अतिशय गंभीर आहे. याचं कारण अध्यक्ष महोदय, राज्यात तंबाखू मिश्रित पदार्थांची विक्री या विषयामध्ये सरसकट राज्यातील युवकांना या सगळ्या गोष्टीबद्दल प्रचंड त्रास, प्रचंड नशा आणि यामध्ये गुटखा, पान मसाला व इतर तत्सम प्रतिबंधित अन्न पदार्थांची याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न की याची वाहतूक करणारे जे सर्व वाहतूकदार आहेत त्यांच्यावर शासन काय कारवाई करणार, कुठल्या कायद्यांतर्गत करणार आणि याच्यामध्ये संबंधित दोषी आढळले जे अनधिकृतरित्या या पान मसाला गुटखा याचं वाहन करत असतील तर त्यांना अटक करणार का? अध्यक्ष महोदय, हे जे अवैध जे प्रकारे वाहतूक करतात त्यांना आपण ट्रकला आपण कारवाई करतो, त्यांचा जे ड्रायव्हर असतील त्यांचा लायसन्स कॅन्सल करण्याकरता आपण हे सगळं कारवाई करतो. आणि त्या दृष्टिकोनातून जे जे वाहतूक करणारे जे ट्रक आहेत, हे ट्रक जर गुजरातवरून जर आपल्याला आंध्रला जात असतील, तेलंगणाला जात असतील, त्यांना आपल्याला काय थांबवता येत नाही. परंतु जिथे माल सापडला ताबडतोब ते ट्रक आपण थांबवतो, त्याच्या जप्ती करतो, त्या ड्रायव्हरवर कारवाई करतो, ज्याचा माल असेल त्याच्यावर कारवाई करतो. हे सर्व कारवाई करण्याचा आपला येथे आपला कायद्यामध्ये तरतूद आहे. सन्माननीय मंत्री महोदयाने सांगितलं जप्ती करतो. अध्यक्ष महोदय, आपल्या कायद्यामध्ये फाईन भरल्यानंतर जप्तीतला माल सोडवला जातो. माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की जे अनधिकृतपणे वाहन करतात आणि अनधिकृत वाहनाचे म्हणून पकडले जातात, जप्तीच्या पुढे त्यांच्यावर क्रिमिनल केसेस दाखल करणार का? आणि क्रिमिनल केसेस मध्ये अटक असेल तर अटक करणार का? अटक केले जाते
तरतूद आहे, आपण अटक करतो, परंतु जे सापडतील ट्रकवर सुद्धा आपण कारवाई करतो, क्लीनर ड्रायव्हर जे कोणी सापडलं त्याच्यावर सुद्धा आपण गुन्हा दाखल करतो, हे सगळं तरतूद आहे, त्याप्रमाणे आपण कारवाई करतो. चला भातकळकर साहेब बोला. अध्यक्ष महोदय, तंबाखूची अवैध वाहतूक सर्रास केली जाते. प्रश्नाच्या उत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे की या संदर्भातले आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की गेल्या 3 महिन्यामध्ये या संदर्भात किती लोकांवर कारवाई केली, किती तंबाखू जप्त केला, किती गाड्या जप्त केला, याची माहिती माननीय मंत्री महोदय सदनासमोर देऊ शकतील का? आपला हे जवळजवळ आपण 188 गुन्हे आपण दाखल केलेला आहे, ते सर्व कोर्टामध्ये केसेस सुरू आहेत, आणि जवळजवळ ही रक्कम वर्षाचाही तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात, तुमच्याकडे नाही अपेक्षा नाही, 25,600 नाही अपेक्षा नाही, इतका किमतीचा हे सगळं पदार्थ सापडलेले आहेत आणि हे सगळं कोर्टामध्ये प्रलंबित आहे. द्या तुम्ही द्या. चला प्रश्न क्रमांक बोला. महोदय, माननीय मंत्री महोदय ज्या उत्तर देत आहेत, अध्यक्ष महोदय, या कायद्याची निर्मिती कधी झाली आणि आपण समयानुसार या कायद्यामधल्या ज्या शिक्षा आहेत त्या एवढ्या तुटपुंज्या आहेत जेणेकरून केवळ माल जप्तीशिवाय आपण इतर कुठलीही कारवाई त्यांना दंडात्मक त्यांना असर करत नाहीये. माझी मागणी अशी आहे, सरकार स्वतःहून या कायद्यामध्ये बदल करून त्याच्या ज्या शिक्षा आहेत, जे लोकांच्या जीवाशी निगडीत कॅन्सर सारखे रोग होतात, अशी वाहतूक करणारे, असे स्टोर करणारे, केवळ माल जप्तीशिवायची आणखीन कडक कारवाई, त्यांना परिणामकारक कारवाईचे कायदे बदलणार का? आणि बदलणार तर कधी बदलणार? अध्यक्ष महोदय, हे जो आपण 2012 पासून आपण हा जे बॅन आपण गुटखावर आणलेला आहे आणि कलम 273 आपण विधानसभा आणि विधान परिषदने पारित केलेला आहे. तुम्ही जागेवर बसा, मी तुम्हाला रुलिंग देतो. जागेवर बसा मी रुलिंग देतो असं मी देऊ शकत नाही. जागेवर बसा, मी देतो रुलिंग. गुन्हा करतील बसा, अजन्म कारावास. जागेवर बसा, मी तुम्हाला रुलिंग देतो. ह्याच्यामध्ये आहे आणि 1,00,000 जास्त आपण त्यांना दंड आकारता येईल हे सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद आहे. देतो हे बघा, तुम्ही जागेवर बसा. तुम्हाला रुलिंग पाहिजे असेल तर तुम्ही जागेवर बसा. तुम्हाला रुलिंग पाहिजे असेल तर जागेवर बसा. सन्मान्य सदस्य यशोमती ठाकूरताईंनी आज एक महत्वपूर्ण मुद्दा सभागृहासमोर मांडला, परंतु त्या प्रस्तावासंदर्भातली कुठचीही सूचना तुम्ही आतापर्यंत मला दिली नाहीये, दालनातही दिली नाहीये. त्यामुळे योग्य नियमांचा पालन करून आपण योग्य आयुधातून ही चर्चा मागा. मी तुम्हाला ही चर्चा बद्दल आपण निर्णय त्यावेळेला घेऊ. आता मला वाटतं नियमानुसार काम चालू दे सभागृहाचं, हे योग्य नाही. आपण सर्व ज्येष्ठ सदस्य आहात, हे योग्य नाही. तुम्ही तुमचा मुद्दा मांडलाय, तुम्हाला हाऊस डिस्टर्ब करायचा अधिकार नाही. तुम्ही कारणाशिवाय हाऊस डिस्टर्ब करू शकत नाही. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3, हे चुकीचं आहे. तुम्हाला संधी नाकारले. तुम्ही योग्य आयुध वापरा. तुम्ही असं येऊन केवळ सभागृहात आपण गोंधळ घालू शकत नाही. प्रश्न क्रमांक 3, प्रश्न बोला क्रमांक 64,688 मांडायला दिलं मी मगाशी. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या प्रश्नामध्ये आपल्या महाराष्ट्रातील सर्व जे ग्रामीण भागातले शहरी भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना मोफत गणवेश वाटप करण्याबाबतचा प्रश्न आहे. माझी या निमित्ताने सरकारला 2 प्रश्न आहे की या संदर्भामध्ये बरेच दिवस झाले अजून विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही, आपण हा गणवेश सर्व विद्यार्थ्यांना किती दिवसामध्ये देणार, हा माझा प्रश्न 1. आणि दुसरा प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये आपण सर्व शासनाच्या वतीने एका ठिकाणाहून जर हे सर्व गणवेश दिले तर हे सर्व ठिकाणी वाटप करण्यासाठी सोयीचे होऊ शकतात, हे आपण करणार काय? अध्यक्ष महोदय,
गणवेश देण्याची प्रक्रिया ही शालेय स्तरावर बसा ना करा आणि प्रश्न होऊ दे ना. हे पैसे त्या ठिकाणी शाळांना दिले जातात आणि तिथे जी समिती असते या समितीच्या मार्फत या गणवेशाचं वाटप होतं. आपण केंद्राच्या राज्यात पुरवता येतील का असा प्रश्न विचारलेला आहे. जे आता नवीन नॉर्म्स आलेले आहेत त्याप्रमाणे आपण महिला बचत गटांकडून असे गणवेश करून घेऊ शकतो. यांना ट्रेनिंग देण्याची व्यवस्था करण्यात आली पाहिजे आणि यावर्षी जरी आपण शालेय स्तरावर देत असलो तरी पुढे यापुढे देत असताना त्यांनी ते महिला बचत गटांकडून शिक्षण घ्यावे या संदर्भात एकच मिनिट नाही. तुम्हाला रुलिंग ऐकायचं आहे की केवळ गोंधळ घालायचा आहे तुम्ही ठरवा. तुम्हाला रुलिंग ऐकायचं आहे का तुम्ही शांत बसा. तुम्ही अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आज सभागृहासमोर मांडलेला आहे तो कोणीही नाकारत नाही. देशात या घटनेचा सर्वांनी निषेध केलेला आहे परंतु हे सभागृह नियमाप्रमाणे चालणार. तुम्हाला मी पहिलीही सांगितलं तुम्हाला एखाद्या विषयावर चर्चा घडून आणायची असेल योग्य आयुधांचा तुम्ही वापर करा त्यावरती आपण योग्य निर्णय देऊ. पण सभागृहात येऊन तुम्हाला पाहिजे तशी चर्चा घडवून घेणं हे अपेक्षित नाहीये. तुम्ही सर्वजण ज्येष्ठ सदस्य आहात हे तुमच्याकडनं अपेक्षित नव्हे. त्यामुळे तुम्ही योग्य आयुधांचा वापर करून ही चर्चा मागा आपण यावरती निर्णय देऊ. आता आपण पुढे जाऊया. महत्वपूर्ण प्रश्न इकडे मांडले जात आहेत त्यावरती चर्चा होणं अपेक्षित आहे. चला प्रश्न क्रमांक 4. अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक 64,643. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय खरा तर राज्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर असा विषय आहे.